लाफ्टिंग शरद जाधव आत्ताच 6,40,000 रुपये जिंकून खेळ सोडून गेले, त्यामुळे आता पुन्हा एकदा वेळ झाली आहे पुढच्या फास्टेस्ट फिंगर फर्स्टची. तयार आहात तुम्ही? तर अचूक आणि वेगवान उत्तरासाठी हा आहे तुमचा प्रश्न. पुढे दिलेल्या पारंपरिक खाद्यपदार्थांना उत्तरेपासून ते दक्षिणेकडच्या राज्यांमधले पदार्थ अशा क्रमाने लावा, म्हणजे उत्तरेकडच्या राज्यातला खाद्यपदार्थ पहिल्यांदा. आणि तुमचे पर्याय आहेत: ए वडापाव, बी मक्के दी रोटी, सी दाल भाटी चूरमा, डी पोंगल. वेळ संपली आहे आणि बघूया योग्य क्रम काय आहे. बी मक्के दी रोटी, सी दाल भाटी चूरमा, ए वडापाव, डी पोंगल. मक्की दी रोटी और सरसों दा साग पंजाब, दाल भाटी चूरमा राजस्थान, वडापाव महाराष्ट्र, पोंगल तामिळनाडु. पाहूया कोणी दिले अचूक आणि वेगवान उत्तर. 7 पैकी 4 लोकांनी योग्य उत्तर दिलेलं आहे आणि सगळ्यात वेगवान उत्तर दिलेलं आहे अनिल पवळ यांनी. माझ्यासमोर बसलेले आहेत पुण्याहून आलेले अनिल पवळ, जे भाजी विक्रेते आहेत. अनिल, तुम्हाला बघून तरी एखाद्या प्राध्यापकाला बघितलंसारखं वाटतंय. राहावं लागतंय तसं, पण म्हणजे तुम्ही भाजी विक्रेते आहात, मला त्याचा अभिमान वाटला की तुम्ही ज्या पद्धतीनं, मला समप्रतिष्ठा नावाची जी गोष्ट आहे ते अत्यंत उत्तम आहे. काय सांगाल म्हणजे? नाही म्हणजे आपल्या राहणीमानातून आपलं म्हणजे परिस्थिती किंवा काय हे सारखं दाखवत राहणं, म्हणजे त्याचं दर्शन घडवणं मलाच आवडत नाही. पण तुम्ही छानच राहता, एकदम भारीच गोष्ट आहे की तुम्ही फाटका असावं पण नेटका असावं. एकदम आणि तुमच्याबद्दल एक व्हिडिओ केला आमच्या टीमनं, तो आपण बघूया. परिस्थितीची गरज किंवा पहिल्यापासून शिक्षणाची आवड असल्यामुळं शिक्षण घेणं आणि घरची परिस्थिती सुधारवणं हे माझ्या हातात होतं आणि ते माझं स्वप्न होतं. ज्या वयात आई वडिलांचं बोट धरून एक एक पाऊल टाकून शिकावं लागतं, त्याच वयात आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळं अवघ्या 1.5 वर्षात आई वडिलांपासून दूर राहावं लागलं. माझं स्वप्न होतं प्राध्यापक बनायचं, माझ्या नावापुढं प्राध्यापक अनिल पवळ असं लागलं पाहिजे, हे पहिल्यापासूनचं स्वप्न होतं. पण कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि त्यांचा आनंद जपणं माझं काम आहे आणि त्यासाठी मी जरी इतक्या पदव्या मिळवल्या असल्या तरी आज भाजी विक्रीचा व्यवसाय करतो आणि तो व्यवसाय करताना मला कुठल्याही प्रकारचा कमीपणा वाटत नाही. आज माझा मुलगा 1.5 वर्षाचा आहे, खेळताना चालताना माझं बोट पकडतो. त्यावेळेला 1.5 वर्षाचा असतानाच मला माझ्या वडिलांचं बोट सोडावं लागलं होतं याची सारखी आठवण. पण आजच्या परिस्थितीत मी माझ्या मुलावर ती वेळ येऊ देणार नाही एवढी मला खात्री आहे. मला थोडक्यात सांगा ना तुमच्या स्वतःबद्दल सांगा. स्वतःबद्दल म्हणजे माझं मूळ गाव जेऊर जवळ. जेऊर कुठलं? तुमच्यावालं. माझ्यावालं जेऊर. अच्छा. कुंभेज म्हणून गाव. कुंभेज. आई वडील तिकडून कामाच्या शोधात, म्हणजे घरचा जरा कौटुंबिक कलह भांडणं फिरणं, तर त्याच्यात रात्री 2 वाजता झाकलून दिलं घरच्यांनी त्या दोघांना. तर मग ते येऊन ते शिवाजीनगरचं पुण्यातलं कोर्ट आहे, त्याच्या पुढं रेल्वे लाईन आहे, तिथं त्यांनी ते पाल टाकून ते तिथंच राहिले. अच्छा. मी त्यावेळेला 1.5 वर्षाचा होतो. अच्छा. आई वडिलांनी तिथं रस्त्यावर राहायचं आणि तिथंच रस्त्यावर काम करायचं, दगडी फोडायचं आणि ते डांबरी करण्याचं, ह्याचं त्याचं खड्डं खांदायचं. तर मग आई वडिलांनी विचार केला की आपलं जगणं बी रस्त्यावरच, पोराच्या वाट्याला तसं नको, म्हणून त्यांनी आजोळी पाठवायचा विचार केला आणि तसं त्यांचं बोलणं झालं वडिलांसमोर. मग मी 2.5-3 वर्षाचा असतानाच मला मामाकडे पाठवून दिलं इंदापूरला. तर बालपण तिथंच गेलं सगळं, 12वीपर्यंत तिथे शिकलो, नंतर मग पुण्यात आलो. किती शिक्षण झालं तुमचं? माझं EMA झालेलं आहे. EMA झालं. MPhil चं सबमिशन झालं आहे.
समेशन झालं. कुठला विषय? मराठी. मराठीच आहे. गाववाले आहात. एम ए केलंय मराठी विषय. कुठून केलं? विद्यापीठात. पुणे विद्यापीठात? पुणे विद्यापीठात. अरे वा, एम फिल तिथूनच केलं. काय विषय होता? उत्तम कांबळेंची कादंबरी आहे, बुद्धाचा राहट म्हणून. अच्छा, ती कादंबरीवरती? त्या कादंबरीवरती केली. आणि आता तुम्ही व्यवसाय करता? व्यवसायच आपला सोर्सच तो आहे. आणि सायमल्टेनियसली तुम्ही शिकतही होता? पी एच डीची जाहिरात आली, घेतोय ऍडमिशन. पी एच डी करताय तुमच्या पटकथांवरती? अच्छा, चांगलं आहे. एकदम गाववाला आलाय. आणि मी जिथं शिकलोय तिथं तुम्ही शिकलायत. मजा येईल खेळायला. आपण एक एक रिक्वेस्ट होती, एक म्हणणं होतं माझं. बर, नाही म्हणजे तुमच्याबद्दल सैराटच्या निमित्तानं किंवा फॅन्टाच्या निमित्तानं तुमच्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे. एक गोष्ट मला माहिती आहे, ती यांना कुणाला माहिती नाही. काय माहिती आहे तुम्हाला? जी गोष्ट कुणालाच माहिती नाही तुम्हाला माहिती आहे. सर, तुमचं एक अफेअर मला माहिती आहे, सांगू का सगळ्यांना? दफडस शोधून काढलं. आता सुरू झाले करोडपती. काय काय लफड? हा, जेवणाच्या टायमाला रात्री एलिस गार्डनला मैत्रीण भेटायची. हा, मी तो लेख लिहिला होता. भुकेचा अफेअर, माझा अफेअर नावाचा. मी विद्यापीठात असताना म्हणजे सुरुवातीच्या काळात मी एका इस्त्रीच्या दुकानात काम करायचो गुपचूप. पण एवढे पैसे नसायचे की दोन वेळचं नाही का डब्बा खाता येईल, तर एक वेळ मी खायचो आणि एक वेळ मी फिरायला जायचो. आणि एलिस गार्डन किंवा अजून बऱ्याच ठिकाणी आहेत विद्यापीठात, तिथं जाऊन बसायचो संध्याकाळच्या वेळी. संध्याकाळच्या वेळी त्या ठिकाणी बरेचसे कपलच बसलेले असायचे. मी मात्र एकटाच असायचो. पण मी तिथे बसायचो कारण की कुणीतरी बघायचं की जेवत का नाही, काय विचारणार, डब्बा कुठे आहे, कुणी विचारू नये म्हणून मी त्या एलिस गार्डनमध्ये जाऊन बसायचो. सिंगल मी असायचो आणि बाकीचे कपल असायचे सगळे. आणि मला वाटतं की त्यांचं आपण ज्याला अफेअर म्हणतो लफडं, आणि माझं भुकेशी अफेअर चाललं होतं त्या काळात. छान वाटतं की तुम्ही त्या आठवणींना उजाळा दिलात. थँक्यू. आपण खेळायला सुरुवात करूया अनिल. हां, हा 15 प्रश्नांचा खेळ आहे. पहिला प्रश्न आहे 1,000 रुपयांसाठी, दुसरा 2,000, असं करत करत आपण 15वा प्रश्न 1 करोड रुपयांसाठी असेल. त्यात 2 टप्पे येतील. पहिला टप्पा आहे 10,000 रुपयांसाठी 5व्या प्रश्नाला, दुसरा 3,20,000 रुपयांसाठी 10व्या प्रश्नाला. या 2 टप्प्यात आमचे घराराव जे आहेत तुम्हाला पहिल्या टप्प्यात देतील 45 सेकंद, त्यांची कटकट अशी सुरू असेल. दुसऱ्या टप्प्यात 60 सेकंद मिळतील. 10व्या प्रश्नाच्या नंतर तुम्हाला वेळेची मर्यादा नाही, घराराव सुट्टीवर जातात, त्यामुळे तुम्ही आरामात विचार करून उत्तर देऊ शकता. या सगळ्या प्रवासात तुम्हाला 3 लाईफलाईन तुमच्यासोबतील आहेत. पहिली लाईफलाईन आहे जनमत. आपल्या स्टुडिओत जी जनता आहे त्यांचा आधार घेऊन तुम्ही उत्तर देऊ शकता. दुसरी लाईफलाईन आहे 50-50, ज्याच्यात 2 अयोग्य पर्याय निघून जातील आणि उर्वरित 2 पर्यायांपैकी 1 पर्याय तुम्ही निवडू शकता. आणि तिसरी जी लाईफलाईन आहे ती आहे तज्ज्ञांचा सल्ला. तुम्ही तज्ज्ञांची मदत घेऊन उत्तर देऊ शकता. आणि आज आपल्याकडे तज्ज्ञ म्हणून उपलब्ध आहेत डॉक्टर विजय सुरासे. पुन्हा एकदा तुमचं स्वागत. नमस्कार. अनिल पवळ माझ्यासोबत खेळत आहेत आणि आम्ही खेळायला सुरुवातच करतो आहे. त्यांना गरज पडेल तेव्हा आम्ही तुमच्याकडे नक्की येऊ. नक्कीच. अनिल राव, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. खेळूया? हो सर. तर चला खेळूया अनिल पवळ यांच्यासोबत कोण होणार करोडपती. अनिलजी, या प्रवासातला हा आहे पहिला प्रश्न. एका प्रसिद्ध म्हणीनुसार जुनं ते टिंबटिंब आणि पर्याय आहेत ए तांब, बी पितळ, सी सोनं, डी लोखंड. सर, सी सोनं. सी सोनं लॉक करू? हो सर. कम्प्युटर साहेब, सी सोनं कृपया लॉक करा. आणि योग्य उत्तर आहे. जुनं ते सोनं, कधी कधी काही जुन्या गोष्टी माणसाला नवीन गोष्टींपेक्षाही अधिक चांगल्या वाटतात. जसे जुनी गाणी आपल्याला आवडतात, नेहमी आपण म्हणतो की जुनं ते सोनं. 2,000 रुपयांसाठी अनिलजी हा आहे दुसरा प्रश्न. महाराष्ट्रीय खाद्य संस्कृतीनुसार डाळिंबीची उसळ करण्यासाठी यापैकी कोणतं कडधान्य वापरतात? आणि पर्याय आहेत ए मटकी, बी चणे, सी मूग, डी वाल. डाळिंबीची उसळ करण्यासाठी 3 लाईफलाईन तुमच्याकडे आहेत. पदार्थच खाल्ला नाही. खाल्ला नाही?
मी लाईफलाईन दे. लाईफलाईन गणेशराव जरा थांबा. लाईफलाईन वापरणार कारण तो पदार्थच कधी. कोणती लाईफलाईन? जनमत. कम्प्युटर साहेब अनिलजी जनमताचा कौल घेऊ इच्छित आहेत याची कृपया नोंद घ्यावी. आणि तुमची वेळ आलेली आहे. मी प्रश्न पुन्हा एकदा तुमच्यासाठी वाचतो, त्यानंतर तुम्ही तुमचा मत नोंदवायचं आहे. महाराष्ट्रीय खाद्य संस्कृतीनुसार डाळिंबीची उसळ करण्यासाठी यापैकी कोणतं कडधान्य वापरतात आणि पर्याय आहेत ए मटकी, बी चणे, सी मूग, डी वाल. आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. जनतेचा कौल आपल्यासमोर आहे. ए ला 4% लोकांनी, बी ला 2% लोकांनी, सी ला 4% लोकांनी, डी ला 90% लोकांनी कौल दिला आहे. लोकांसोबतच जाईल. लोकांसोबत जाणार डी वॉल. कम्प्युटर साहेब डी वॉल कृपया लॉक करा. आणि योग्य उत्तर आहे. थँक्यू. हरकत नाही, पुढे वळूया. 3000 रुपयांसाठी अनिलजी हा आहे तिसरा प्रश्न. भारतीय जनगणनेसाठी यापैकी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो आणि पर्याय आहेत ए आकर्षण, बी सर्वेक्षण, सी विलक्षण, डी आरक्षण. सर बी सर्वेक्षण. बी सर्वेक्षण. हो लॉक करू. हो सर. खात्रीशीर? हो सर. कम्प्युटर साहेब बी सर्वेक्षण कृपया लॉक करा. अभिनंदन. तीन प्रश्नांची योग्य उत्तर दिलेले आहेत. 3000 रुपये तुम्ही जिंकलेले आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. अनिलजी या खेळातला हा आहे चौथा प्रश्न. रामायणातली यापैकी कोणती व्यक्तिरेखा हा वानरांचा राजा होता आणि पर्याय आहेत ए सुग्रीव, बी जटायू, सी संपती, डी विभीषण. ए सुग्रीव. ए सुग्रीव लॉक करू. कम्प्युटर साहेब ए सुग्रीव कृपया लॉक करा. आणि एकदम एक नंबर उत्तर दिले. अभिनंदन. छान खेळत आहे. 2 लाईफलाईन बाकी आहेतच. हा पहिल्या टप्प्यातला प्रश्न आहे. हा टप्पा पार केला की किमान 10,000 रुपये तुमच्या जवळ राहतील. 10,000 रुपयांसाठी हा आहे पाचवा प्रश्न. अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांच्या प्रमुख भूमिका यापैकी कोणत्या सिनेमात आहेत आणि पर्याय आहेत ए ब्लॅक, बी बदला, सी बेबी, डी बेफिक्रे. काय विचार करताय? ब्लॅक आणि बदला. ब्लॅक मध्ये मात्र राणी मुखर्जी आहे. बी बदला. कम्प्युटर साहेब बी बदला कृपया लॉक करा. योग्य उत्तर आहे. पण पहिला टप्पा पार केला तुम्ही. सोबत कोण आले तुमच्या? आई आणि बायको आली. अच्छा. नमस्कार. नमस्ते. कशा आहात तुम्ही? छान. नाव तुमचं दोघींचं? माझं नाव माधुरी अनिल पवळ. माधुरी अनिल पवळ. आई तुमचं? माझं नाव शांता गोवर्धन पवळ. लग्नाला किती वर्ष झाली? 2 वर्ष. 2 वर्ष झाले. मुलगा आहे. अच्छा. त्याचं काय नाव? जयवर्धन. जयवर्धन. अच्छा. दांडगं नाव आहे? वडिलांचं नाव गोवर्धन, त्याचं जयवर्धन केलं. अरे बापरे, सगळं वर्धनच आहे. आता राहायला कुठे सध्या तुम्ही? आता निगडी, पुण्यात. निगडीत? हां, पिंपरेजन्स वाढला. वडील काय करतात? वडील असंच मजुरीचंच काम करायचे. अच्छा. म्हणजे त्यांनी बऱ्यापैकी कष्टाची कामं सगळी करून बघितलेली आहेत मला शिकवण्यासाठी. तुमच्या वडिलांनी इतकं कष्ट करून तुम्हाला शिकवलं? हो. तुम्ही पण आता स्वप्न बघत असाल मुलासाठी? त्याला तर जन्मापासूनच हे करावं लागले. काय म्हणजे त्याचा जन्म झाला घरात खूप दिवसानंतर पहिल्यांदाच बाळ माझ्यानंतर, मला कारण बहीण नाही, भाऊ नाही, कोणीच नाही, एकटाच आहे. तर ते मुलगा झाला आणि 5 मिनिटानंतर एका डॉक्टरांनी पाहिलं तर त्याला अॅनल ओपनिंगच नव्हतं, म्हणजे शीची जागाच नव्हती. अरे बाबा. आणि ज्या दवाखान्यात होतो, महापालिकेच्या दवाखान्यात, त्यांनी सांगितलं की 1,00,000-2,00,000 अशा केसेस निघतात. ते म्हणजे आई तर पूर्ण बसूनच गेली, म्हणजे सगळेच हे झाले. आता बायकोला माहिती नव्हतं की असं सांगितलं, ती आतमध्ये होती, बाळ बाहेर होती. रात्री त्याचा 12-12:30 चा जन्म होता आणि बाळ आमच्या हवाली केलं
आणि आमच्याकडं ऑपरेशनची सुविधा नाही असं सांगण्यात आलं आणि तुम्ही घेऊन जावा म्हणजे. आणि निगडीतून पिंपरीतल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये न्यायला तिथपर्यंतच ॲम्ब्युलन्स दिली. रात्रभर निगडी, चिंचवड, भोसरी, पिंपरी अशा दवाखान्यांमध्ये ते बाळ घेऊन फिरायचो. हॉस्पिटलवाले म्हणायचे आमच्याकडे आय सी यू शिल्लक नाही, बरं आय सी यू आय सी यू असलं तर आमची परिस्थिती बघून ते म्हणाले तुम्हाला परवडणार नाही लहान बाळाचं आय सी यू. असं करत करत एका भोसरीतलं एक हॉस्पिटल होतं तिथं गेलो. खिशात फक्त 3,000 रुपये होते. त्यांनी सांगितलं की तुम्हाला 8 तासाचे 25,000 रुपये भरावे लागते आय सी यूचं रोजचं भाडं. आणि ऑपरेशन 3 टप्प्यात होईल म्हणे. एका टप्प्याला 5 लाख, दुसऱ्या टप्प्याला 7 लाख, तिसऱ्या टप्प्याला 7 लाख असा खर्च येईल. आणि गोळ्या औषधं तुम्हाला बाहेरून आणावी लागतील. तर ते बाळ मला तिथं अगोदर आय सी यूत दाखल करणं गरजेचं होतं. मी त्यांना खोटं बोललो, म्हणलं तुम्ही घ्या ऑपरेशनला. पण त्या हॉस्पिटलने असं केलं की त्यांच्याकडं सर्जन वगैरे काही नव्हता, फक्त आमच्याकडून एका रात्रीचे 25,000 काढायसाठी ॲडमिट करून घेतलं. बाळाचं पोट फुगायला लागलं. त्यानंतर सांगितलं की सर्जन मुंबईला आहेत, त्यांना उशीर होईल, तुम्ही तुमच्या मार्गाने बघा. तोपर्यंत बिल जवळपास 50,000 ते 55,000 आसपास गेलं होतं. तिथून परत एका डॉक्टरांनी पाहिलं तर ते म्हणे तुम्ही आणा, आपण बाहेरून बोलू आपल्याकडं नसलं तरी, पण जे होईल त्या बाळाच्या नशिबाने काय असेल ते असेल. पहिली सर्जरी झाली, बाळ एकदम ठणठणीत झालं. त्यावेळेला काहीतरी 3-3.5 लाख रुपये खर्च आला पहिल्या ऑपरेशनला. असं करत दुसऱ्या तिसऱ्या महिन्यानंतर परत एक ऑपरेशन, ते बाहेर 7 लाख तर तिथं निम्मा यायचं, म्हणजे 3-4 लाखात व्हायचं. म्हणजे असं त्याच्यावर 3 ऑपरेशन झाले. पण बाळाची इतकी प्रखर इच्छाशक्ती होती, त्याच्या पुढं आम्हाला इतका धीर आला की आम्ही खचलोच नाही. तो इतका खंबीरपणे आम्हाला त्याने साथ दिली. खर्च झाला, कर्ज झालं, खूप काय काय, म्हणजे त्याबद्दल आज एकदाही माझ्या मनात आपण कर्ज बाजारी किंवा अशी भावना येत नाही. कष्ट करायचं, कर्ज फेडायचंच आहे आपल्याला. पण बाळाने त्या काळात जे सोसलं, त्याच्या आजीने त्याच्या आईने जे सोसलं, त्याचं फलित आज असं आहे की बाळ एकदम ठणठणीत आहे. त्याच्याकडं बघितलं तर तुम्हाला कुणालाच वाटणार नाही की ह्याच्यावर 3 ऑपरेशन झालेले आहेत. कोणी टाचायला त्याचं नाव जयवर्धन आहे. छान वाटतंय अनिलजी, तुम्ही माझ्यासोबत आहात. 20,000 रुपयांसाठी हा आहे 6वा प्रश्न. यापैकी कोणता रेणू रक्तातल्या ऑक्सिजनचं वहन करतो? पर्याय आहेत ए हिमोग्लोबिन, बी इन्सुलिन, सी ग्लुकोज, डी कॅलेक्टोज. काय विचार करताय? जे मेडिकल संबंधित आहे ह्या संज्ञा कधी वाचली? ऐकून असतील ना तुम्ही आता. ऐकून आहे. लाईफलाईन तुम्ही वापरू शकता, 2 लाईफलाईन बाकी आहेत. 22 सेकंद आहेत तुम्हाला निर्णय घ्यायला. लाईफलाईन घेईल सर. गेलं राव, थोडं थांबा. कोणती लाईफलाईन? एक्सपर्ट ओपिनियन. कम्प्युटर साहेब, अनिलजी तज्ज्ञांचा सल्ला घेऊ इच्छित आहेत, याची कृपया नोंद घ्यावी. डॉक्टर साहेब, तुमची गरज पडलेली आहे. नमस्कार. नमस्कार. अनिलजी एका प्रश्नाशी अडलेले आहेत. मी प्रश्न वाचतो, पर्याय वाचीन. यापैकी कोणता रेणू रक्तातल्या ऑक्सिजनचं वहन करतो? आणि पर्याय आहेत ए हिमोग्लोबिन, बी इन्सुलिन, सी ग्लुकोज, डी गॅलेक्टोज. आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. अनिलजी तुम्ही हिमोग्लोबिन हे उत्तर निवडा, ऑप्शन ए. ऑप्शन ए हिमोग्लोबिन. कम्प्युटर साहेब, ए हिमोग्लोबिन कृपया लॉक करा. योग्य उत्तर आहे. रक्तातला बराचसा ऑक्सिजन हिमोग्लोबिनमध्ये साठलेला असतो. हिमोग्लोबिन म्हणजे लाल रक्तपेशींचा समावेश असलेलं प्रथिन असतं. डॉक्टर साहेब खूप धन्यवाद, तुम्ही यांना मदत केली. अनिलराव, तुमचा हा जो वैद्यकीय व्यावसायिकांबद्दलचा जो अनुभव आहे त्याबद्दल फार दुःख होतं.
पण तुमचं बाळ चांगलं आहे, त्याचं स्वास्थ्य चांगलं आहे, त्याला खूप उज्ज्वल भविष्य लावो ही आकांक्षा करतो मी. थँक्यू सर, थँक्यू. सहा प्रश्नाची तुम्ही उत्तरं दिलेली आहेत योग्य, मात्र एक लाईफलाईन तुमच्याजवळ आता शिल्लक आहे आणि आपण वळूयात पुढच्या प्रश्नाकडं. 40,000 रुपयांसाठी हा आहे तुमचा 7वा प्रश्न. हा आवाज कोणाचा आहे? आम्ही एक आवाज तुम्हाला ऐकू, तो आवाज तुम्हाला ओळखायचा आहे. कम्प्युटर साहेब आम्हाला कृपया आवाज ऐकवा. परवाला मी भाषण सांगितलं म्हणणारे कधी तरी काय भाजी टॉप झाली ग आजची तुझी, एकाने केला ना प्रयोग, काय भाजी झाली ग, बेस्ट भाजी ग आजची, ती लाटणं घेऊनच आली. म्हटली आयुष्यभर मी भाजी करून वाटते कधी चांगली म्हटली नाही, आज शेजारणीची भाजी दिली तर एवढी चांगली लागली. म्हणजे प्रयोग सुद्धा करताना जरा इधर उधर देखे करो रे, ती समर्थ आहे, ती लूज नाही, ती गर्भगळीत नाही, ती माय आहे, एवढं लक्षात ठेवा बेटा. आणि पर्याय आहेत ए निर्मला देशपांडे, बी मंदाकिनी आमटे, सी सिंधुताई सपकाळ, डी मेधा पाटकर. सी सिंधुताई सपकाळ. काय लॉक करू? हो सर. कॉम्प्युटर साहेब सी सिंधुताई सपकाळ कृपया लॉक करा. योग्य उत्तर आहे. जवळपास 1400 अनाथ मुलांना दत्तक घेऊन त्यांचं पालन करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका म्हणजे सिंधुताई सपकाळ. सिंधुताईंना राष्ट्रीय आणि अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. 2012 साली त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे. आपण खेळ सुरू ठेवणार आहे, पण मी असं ऐकलं की तुमचं लव्ह मॅरेज आहे. लव्ह मॅरेज आहे. काय गोष्ट आहे? गोष्ट अशी आहे सर, 12वीपर्यंत मामांकडे राहिलो आणि नंतर शिक्षण सोडलं, म्हणजे तिथून पुढे दिशाच मिळाली नाही. बारावीपर्यंत कुठं शिक्षण? इंदापूरला झालं. इंदापूर. आणि तिथून मग आता शेवटी मामांकडून आता मोठा झालो म्हणजे आई वडिलांकडे यावंच लागेल. मग एक वेळ असं ठरवलं की आता यायचं पुण्यात, आणि आलो पुण्यात. काम तर करावं लागणार, कारण शिक्षणाचा गंधच सुटला होता. मग चिंचवडमधलीच कंपनी होती, त्या कंपनीत वायरी टाकायच्या होत्या पोलच्या, तर त्याचं काम एक मित्र जात होता खांदायला, रस्ता खांदायला. मग त्याच्यासोबत कामाला जायला लागलो आणि मी जिथं राहायचो त्याच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये ही राहायची. अच्छा. आणि कामाला माधुरी. तर कामाला जाताना माझं कामाला जायचा टाईम आणि तिचा कॉलेजला जायचा टाईम एकच असायचा. तर महिनाभर मी तिच्याकडे बघायचो, जस्ट असंच दुसऱ्या पुरी जशा दिसतात खिडकीत तशा ती दिसायची. माझ्या काय मनात नव्हतं, पण 2-3 मित्रांना त्यांच्या गर्लफ्रेंड होत्या. आता म्हणलं आपलं काहीतरी इसाळा आला जोडायचा. आणि मग म्हणलं आता जाऊ दे, हिला एका महिन्यापासून बघतोय ना, मग आता बघू हेच कंटिन्यू करू आणि हिलाच प्रपोज करू. म्हणलं कंटिन्यू करू नाही तर बदलाच विचारत. बघायला चालू केलं, मग आता म्हणलं ढिलं पडायचं नाही, बर बघतच राहायचं. म्हणलं आता तिच्याकडे दुसरीकडे कुठं बघायला भेटत नाही म्हणताय, मान हलवत होते. कुठे कुठे का नाही खरे, तुम्ही नाही नाही का म्हणताय? सांगू नका. आता ठीक आहे, तुम्हाला दिसत नाही, सांगा हा पुढं. आज सांगतोय, आईला सुद्धा माहिती नाही. इथं भरपूर गोष्टी उलगडतात आणि आईंना वडिलांना भरपूर गोष्टी कळतात ज्या पहिल्यांदा कळायला नव्हत्या. मग चालू केलं, सकाळी ते आवरायला लागले की एकटक बघत राहायचो. म्हटलं ते शिव्या तरी देईल, नाहीतर विचारल तरी का बघतोय म्हणून, काहीतरी होईल. मग बघायला केलं चालू. 7-8 महिने घेतले तिने सुद्धा. एवढा वेळ का घेतला पण वहिनी? तुम्हाला माहित नव्हतं काही बघताय म्हणून? हा बघता ते माहिती होतं, पण मी दुर्लक्ष होतं माझं. कशामुळे? माझा अभ्यास पडला होता मला. तुमचं क्लिअर आहे, यांचं पण क्लिअर आहे की तुम्हाला तुमच्याकडेच बघायचं. बघायची पण बोलणे नाही, काय नाही काय नाही. ती ज्या क्लासला जायची त्या क्लासच्या रस्त्याच्या पलीकडे, म्हणजे तिकडं त्याच रूटला एक जिम होती. आता म्हणले ही सकाळी काय बघायला भेटत नाही, कुठल्या कॉलेजला जाते ती, क्लासला जाते हे माहिती होतं. आपण कामावून आलेलो असतो त्यावेळेला 5 वाजता. जिम लावली, आता जिम खांदून परत जिम, परत जिम लावली तिच्यासाठी त्या रूटला. मग आता काय झालं, 2 वेळा चेहरा दिसायला लागला. कामाला जाताना
10 एप्रिल तारीख आली. मी आता म्हणलं हिला विचारायचं आणि मी गावाला जायचं तयार होतो म्हणला. मग गावाकडे जायची तयारी करताना तिला एकदा हातच केला. काय तुम्ही तुम्ही कसं केलं म्हणलं असं फक्त एवढंच केलं. तुम्ही काय केलं? मी नाही, मी म्हणलं काय बघतो असा. ती म्हणली मग म्हणलं तुलाच बघतोय एवढंच बोलणं झालं. आवाज जात होता का तुमचा एकमेव? नाही पण इशारे इशारा केला. अच्छा हे दुरून सुरू आहे. त्याच्यानंतर तिची 12वी होती म्हणून तिने परत लक्ष दिलं नाही. जवळपास परत एक वर्ष घेतलं उत्तर आला. 2 वर्षात एकच गोष्ट घडली की त्यांनी विचारलं कोणाकडे बघतो काय बघतो. मला तुमच्या पेशन्सवर घ्यायचे 2 वर्षात एवढं. आणि कॉलेजला तिला ऍडमिशन घ्यायच्या वेळेला मला तिने सांगितलं की मला ऍडमिशन घ्यायचं आहे सोबत येतो का. म्हणजे कसं इशाऱ्यानेच? इशाऱ्यानेच. ठीक आहे, काय कळलं तुम्हाला? अवघड आहे ते निकाल पत्र दाखवायचे असं करायचे. दोघही भारी आहे थोडा. तुम्ही दोघही पत्र दाखवायचं तुम्ही निघायचं लागेल. ते तुम्ही इशारे करायचे एकमेकांना चुकून दुसरं कोणतरी शेजारच्या खिडकीत बघितलं असतं किती. होय आई सर, घर बसला कार्यक्रम आलता ना घरी. आईनेच बघितलं तो किती वेळा. तुम्ही बघितलं होतं का? तुम्ही बघितलं होतं त्यांना हात वर काय काय बघितलं तुम्ही? ते हात करायचा खिडकीला उभा राहायचा सारखा. मी म्हणायचं जाऊ दे गरम होता असं म्हणून राहत असेल. तुम्हाला कळायचं कसं काय? मला आश्चर्य वाटतं की ते आता ठीक आहे निकालपत्र घातात दे आणि असं केलं. बाकी बाकी कसं काय बोलायचं तुम्ही? काय हातात काही नाही. काय व्हायचं शेजारी एक लहान मुलगा बी राहायचा आमचा, तर तो दुपारचा यायचा पाटी घेऊन दादा मला शिकवू म्हणून. पाटी घेऊन आला की त्याला फक्त 15 मिनिटं शिकवायचं, त्याला म्हणून जा पाटी ठेवून घरी जा. मग ती पाटी आम्ही घ्यायचो पाटीवर लिहून दाखवायचं. सोपं व्हायला लागलं मग पाटीवर लिहून दाखवा. तुम्ही इकडून त्या तिकडे कशावर लिहायच्या? मग ती डायरेक्ट कागद तरी यायचा तिकडून, नाहीतर मग वहीवर लिहून दाखवायची ती. मग कालांतर दोघांनी पाट्याच घातल्या, विकतच घेतल्या 2 पाटी. मग पण तिने उत्तर नव्हतं दिलं आतापर्यंत, बोलणं फक्त आमचं एवढंच झालतं. आता म्हणलं चला या नादाने होकार दिला तर दिला, ते ऍडमिशन तर घेऊन देऊ तिला म्हणलं. तिथं कॉलेजला जाऊन गेलो. आता आमच्या तिथं कसं म्हणजे थोडं जवळनं जाताना बोलला तरी सगळीकडे बोवा पटवत. म्हणजे ते प्रेम करणं म्हणजे गुन्हाच आहे, विरोधाभासात जगणारी माणसं आहे आपण. लव्ह स्टोरी आवडते पण आपल्या घरात घडू नये असं वाटतं. तर मग ते ठीक आहे म्हणलं, चल येतो म्हणलं. मग ही म्हणली तू का शिकत नाही म्हणली. म्हणलं नाही आता शिकत. भेटल्यानंतर बोल. हा 2 वर्षात एकदाच पहिल्यांदा भेटलो. बोलणं पहिलं हेच झालं की तू का शिकत नाही म्हणली. म्हणलं नाही आता कसं सुटलंय म्हणलं माझं ते शिक्षण. नाही म्हणली तू शिक्षण घेतलं तरच फोन बनणार म्हणली. ठीक आहे मग आता होकार मिळतोय ऍडमिशन घ्यायला काय जातंय आपलं. घेतलं ऍडमिशन तिच्यासोबत, एकाच वर ऍडमिशन झालं. त्यांनी म्हणजे लग्नापर्यंत अजून हो नाही सांगितलं नाही. लग्न जमवायच्या टायमाला वडिलांना म्हणलं अशी अशी पोरगे एका मिनटात वडील तयार झाले जातो म्हणले उद्याच माझी घालतो. आम्ही वडील नसताना आईला सांगितलं, आई झाली तयार. सैराट मध्ये बाळ्या माहिती ना तिकडून ते नाव येत असतात आरची आली म्हणून सांगतो उड्या मारू मारू चिट्टी वाजू दे. त्या परशात बापून त्याला काय चावलं बिवलं काय मला ती तशी तुमची आठवण आली. शेजारचे काय म्हणत असतील काय माहिती? बघायचे 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 बघायचे. फायनली तुमचा मेसेज करेक्ट ठिकाणी गेला, तुमचं लग्न झालं. इतकं पेशन्स ठेवून तुम्ही हा कार्यभार उरकलेला आहे, त्यामुळे तुमच्या दोघांचंही अभिनंदन. आणि आपण खेळाकडे वळूयात. तुमच्या 2 लाईफलाईन गेलेल्या आहेत, 50-50 बाकी आहे. 40,000 रुपये तुम्ही जिंकलेले आहेत 7 प्रश्नांची उत्तरं देऊन. आणि आपण आता पुढचा प्रश्न खेळूया. 80,000 रुपयांसाठी अनिल हा आहे पुढचा प्रश्न. वायनाड हा लोकसभा मतदारसंघ कोणत्या राज्यात आहे? आणि पर्याय आहेत ए महाराष्ट्र, बी तेलंगणा, सी केरळ, डी ओरिसा. काय वाटतंय? केरळ वाटतंय कारण राहुल गांधी आता उभा राहिले होते. हो केरळ मधूनच. सी केरळ लॉक करा. कम्प्युटर साहेब सी केरळ कृपया लॉक करा. योग्य उत्तर आहे.
2019 राहुल गांधी या मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे होते आणि ते तिथून जिंकलेत आणि हे खूप चर्चेत होतं. अगदी योग्य उत्तर आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 1,60,000 रुपयांसाठी हा आहे 9वा प्रश्न. यापैकी कोणतं पात्र हे लेखक पु ल देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकातलं पात्र नाही. आणि पर्याय आहेत ए चितळे मास्तर, बी बेमट्या, सी नारायण, डी सखाराम गटने. काय वाटतंय? चितळे मास्तर आणि नारायण बद्दल आहे जरा दोघांमध्ये. लाईफलाईन एक बाकी आहे तुमच्याकडे विधा असेल तर. साहित्याचे अभ्यासक आहात. 30 सेकंद राहिलेत. सर मी लाईफलाईन घेऊ. गलाटा विश्रांती घ्या. कम्प्युटर साहेब अनिल 50-50 ही लाईफलाईन वापरू इच्छितो याची कृपया नोंद घ्यावी आणि 2 अयोग्य उत्तर काढून टाकावी. मी नारायण म्हणत होता. वेळ सुरू झाली, काय करूया सांगा. सर बेमट्या. बेमट्या लॉक करू? हां सर. कम्प्युटर साहेब बी बेमट्या कृपया लॉक करा. यापैकी कोणतं पात्र हे लेखक पु ल देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकातलं पात्र नाही. तुम्ही उत्तर दिलं बी बेमट्या. अनिलजी मला सांगायला आनंद वाटतोय की हे योग्य उत्तर आहे. बेमट्या हे पात्र पु ल देशपांडे यांच्याच आसामी आसामी या पुस्तकातलं पात्र आहे. त्या पात्राचं खरं नाव धोंडो भिकाजी कडमडेकर असं आहे. सर्वजण बेमट्या या टोपर नावानेच त्या पात्राला साथ घालतात. तुम्ही जिंकलेले आहेत 9 प्रश्नांची उत्तरं देऊन 1,60,000 रुपये. कसं वाटतंय अनिल तुम्हाला? छान मस्त. हां तुम्ही भाजी विक्री करता, स्टॉल आहे तुमचा की दुकान आहे? हातगाडी असते. हातगाडी असं फिरून हे करता की एका ठिकाणी? नाही एकाच ठिकाणी लावतो. एका ठिकाणी. आणि तुम्ही महिन्याची किती कमाई तुमची आहे? सगळं नफा 300-400 रुपये राहतो. अच्छा अच्छा. रोजचा महिन्याला 10,000 एक कमवत होतो. हां 10,000 होतं. आणि अभ्यासही चालू असतो, वाचन चालू असतं? हां वाचन असतं आणि टायपिंगची कामं करतो थोडी. अच्छा. विद्यापीठातली बऱ्यापैकी कामं मिळतात, प्रोजेक्टचे वगैरे असतील तर विद्यापीठात बोलवलं जातं प्रोजेक्टचं टायपिंग करायला. लाईफलाईन तुमची एकही बाकी नाही आहे. एकदम आरामात विचार करून खेळा. तुम्ही 1,60,000 रुपये जिंकले आहेत. उत्तर जर चुकलं तर तुमच्या हातात 10,000 रुपये राहतील. तुम्ही गेम सोडला तर 1,60,000. उत्तर बरोबर आलं तर पुढचा जो प्रश्न आहे 3,20,000 रुपये तुम्ही जिंकाल, दुसरा टप्पा पार कराल. आणि त्याच्या पुढचा प्रश्नही खेळायला तुम्ही, तो धोकाशून्य प्रश्न असल्याकारणं तुम्ही बिंदास खेळू शकता. त्यामुळे काळजीपूर्वक खेळा. माझ्या सदिच्छा तुम्हाला जास्तीत जास्त रक्कम जिंकण्यासाठी. थँक्यू सर. आपण खेळूयात. हो सर. अनिल 3,20,000 रुपयांसाठी हा आहे 10वा प्रश्न. 2019 इव्हेंट होरायझन या दुर्बिणीनं कोणतं चित्र खेचलं असं शास्त्रज्ञांनी जाहीर केलं. आणि तुमचे पर्याय आहेत ए टाइम ट्रॅव्हल, बी मल्टीवर्स, सी ब्लॅक होल, डी ल्युमिनस एथर. काय वाटतंय? ही आत्ताचीच ताजी घटना आहे. एक महिन्याभरापूर्वी काहीतरी ब्लॅक होलचं एक चित्र प्रकाशित झालं होतं. त्याच्यावरून फेक आहे की काय अशी एक चर्चा होती. कदाचित ते हेच असू शकतं. दुर्बिणीचं नाव म्हणा. ब्लॅक होल सी. लॉक करू? हो सर. कदाचित. कम्प्युटर साहेब सी ब्लॅक होल कृपया लॉक करा. काय सांगत होता तुम्ही? जे चित्र प्रकाशित झालं होतं सोशल मीडियावर पण ते हेच आहे का? म्हणजे वादविवाद चालू होता पण ह्या दुर्बिणीनेच ते खेचलंय हे नव्हतं माहीत. ते काय काय माहिती? दुर्बीण माहीत नव्हती पण चित्र माहीत होतं तुम्हाला. काहीतरी अवकाशातलं खेचलेलं चित्र बहुतेक ते हे असं असा अंदाज आहे. रिस्क घेतली तुम्ही? रिस्क घेतली. आता ते सांगितलं होतं बायकोला 3,20,000 घरी घेऊन जाणार म्हणून सांगितलं होतं.
सांगितलं तेवढं कर्जच आहे ते नाही दुसऱ्याचं म्हटलं तेवढं तरी घेऊन जा बायकोला सांगा मग 3,20,000 रुपये जिंकले तुम्ही मला आनंद वाटतोय अच्छे की द्यायला तीन लाख 20,000 रुपयांचा हा चेक वहिनीने द्यायचा आहे का चेक हा चेक तुमच्याकडेच आहे एवढी रक्कम तर तुम्ही घेऊन जाल त्यामुळे देऊन येऊ शकता आत्ताच जाऊन तुम्ही थँक्यू सर आई आणि वहिनी दोघांच्या हातात देऊन टाका तुमच्याकडे नाही दिला बहिणी त्यांनी चेक नाही हा नाही मीच म्हणलं द्यायच्या तुमचं चाललं होतं तुमच्याकडे द्या तुमच्याकडे हा पण मला खरंच आनंद वाटतोय तू चेक तिकडे आहे बाकीचे चेक गीता आहेत हा सर हा अजून जिंका मला आनंद वाटेल अजून एक सही करायला घरा राव आता नाही आहेत ते गेले सुट्टीला गावाकडं त्यामुळे आरामात तुम्ही विचार करून उत्तर द्या चालेल खेळ सुरू करूया हो सर हा महत्वाचा प्रश्न आहे 6,40,000 रुपयांसाठी हा आहे तुमचा 11वा प्रश्न शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्याबरोबर सती जाणाऱ्या पत्नीचं नाव काय आणि पर्याय आहेत ए सगुणाबाई बी लक्ष्मीबाई सी सईबाई डी पुतळाबाई वाचनात वाचलेलं आहे वाचलेलं आहे पण बरोबरच म्हणजे ते काही इतकं वाचलं नाहीच नाहीच वाचलेलं होतं म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतरची ही घटना वाचनात नाही आलेली माझ्या काय वाटतंय सईबाई असू शकत सईबाई आणि पुतळाबाई मध्ये जरा कन्फ्युजन वाटत मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की हा धोकाशून्य प्रश्न आहे खेळलात तर नुकसान काही नाही 3,20,000 रुपये तुमच्या खात्यात आहे उत्तर बरोबर आलं तर तुम्ही जिंकाल 6,40,000 रुपये आणि पुढे खेळत राहा पुतळाबाई असू शकत पुतळाबाई काय करूया तुम्ही सांगा सईबाई आणि पुतळाबाई मध्ये आहे विचार करून सांगा ठीक आहे सर सी सईबाई सोबत काय करू धोकापत करून आपलं धोकापत करून जाऊ पुढे काय सईबाई लॉक करू कम्प्युटर साहेब सी सईबाई कृपया लॉक करा अनिलजी हा 6,40,000 रुपयांचा प्रश्न होता तुम्ही उत्तर दिलं होतं सईबाई आणि मला खेद वाटतोय की हे उत्तर अयोग्य आहे तुम्ही पुतळाबाई सांगितलं होतं सुरुवातीला तुम्ही अचानक परत शिफ्ट झालात हरकत नाही पुतळाबाई हे करेक्ट उत्तर आहे पण हरकत नाही तुम्ही 3,20,000 रुपये जिंकले आहेत तुमच्याबरोबर बोलून गप्पा मारून खूप मजा वाटली आणि तुम्हालाही भेटून मला खूप आनंद वाटला खूप सदिच्छा तुम्हा सगळ्यांना थँक्यू सर नंतर भेटू हो सर